त्यांनी एनसीपीच्या रेडवर पण बोलले आहे आणि म्हटलंय की महाराष्ट्रातच फक्त होत आहे काय सगळं. खरं म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्यांना याचा आनंद झाला पाहिजे की ड्रग्सच्या विरोधात एक मोठी लढाई या ठिकाणी लढली जाते आहे. मुंबईमध्ये ड्रग्सचा विळखा हा हळूहळू वाढू लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमची जी युवा पिढी आहे या युवा पिढीला बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल तर ड्रग्सच्या विरुद्ध लढाई ही लढावीच लागेल. माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही कोणाच्या बाजूने आहे ठरवा, ड्रग्स सप्लाय करणाऱ्याच्या बाजूला, ड्रग्स वापरणाऱ्याच्या बाजूला की ड्रग्सच्या विरोधात कारवाई करणाऱ्याच्या बाजूला.